मराठा समाज का आंदोलन चांदेवली में दिखा। देखिए इस वीडियो में किस तरीके से माजी मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान ने किया ये आंदोलन। आप देख रहे हैं आर्य टीवी न्यूज। बता दें जालना जिले में जो मराठा समाज का लगातार आंदोलन हो रहा है उसी को लेकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने साफ अल्फाज में कह दिया कि एक महीना लगेगा इस पर जीआर लाने को। जब तक के जालना मराठा समाज के जो आंदोलन है उसका जो मराठा रिजर्वेशन है उसकी जब तक की मांग पूरी नहीं हो जाती तब तक सरकार चुप नहीं बैठेगी। जिसको देखते हुए महाविकास आघाड़ी के माजी मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान ने किस तरीके से चांदेवली में ये आंदोलन निकाला और मराठा समाज का समर्थक देते हुए किस तरीके से ये आंदोलन निकाला और क्या कुछ कहा मीडिया से बातचीत के दौरान वो हम आपको दिखाते हैं। साथ ही ये भी बताते चले इस दौरान पूर्व नगर सेवक बीजू शिंदे भी वहाँ उपस्थित थे। काफी भारी संख्या में साकीनागा जंक्शन में ये आंदोलन हुआ। फिलहाल हम आपको तस्वीरें दिखा दें कि किस तरीके से ये आंदोलन हुआ और किस तरीके से क्या कुछ कहा माजी मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान ने हमसे बातचीत के दौरान। ऐसी आमची पूर्वीपासून भूमिका असा आहे आणि मराठा समाज जो आरक्षण मागतो आहे तो काही गैर नाही दिलाच पाहिजे। 2014 साली आमची सरकार असताना आम्ही एक दिवसांवरती घेतला होता, परंतु दुर्दैवाने सरकार गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाची सरकार आली आणि त्याचा जो पाठपुरावा केला पाहिजे मुंबई हायकोर्टपासून दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो पाठपुरावा व्यवस्थित नीट झाला नसल्यामुळे तशा प्रकारचा ऑर्डर आला। आणि सरकार आज सांगतोय एवढा वर्षानंतर सांगतोय आणि पुनर्विचार याचिका आम्ही दाखल करणार आहोत। एवढे दिवस एवढं वर्ष का सरकार झोप्यामध्ये होती का झोपलेली होती का ही सरकार? जालनामध्ये मराठवाड्याच्या जालनामध्ये मराठा समाजाचे लोक आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलनांना विफल करण्यासाठी लाठीचार्ज करायचा अग्नीवर हल्ला करायचा 56 ते 58 मोर्चे मराठा समाजाने या राज्यामध्ये 5 लाख 7 लाख 4 लाख अशा प्रकारची एवढी मोठी मोठी संख्यामध्ये मोर्चे काढले। त्या मोर्चामुळे कुठेही गालबोट लागला नाही आणि 100-200 लोक धरणेवर बसल्यानंतर त्या तो फक्त त्यांच्यावर लाठीकाठी करायच्या हल्ला करायच्या लाठीचार्ज करायच्या हे काय चाललं आहे? हा सरकार काय करतो जेव्हा अशा प्रकारच्या वातावरण निर्मित होतोय तर फक्त समाजाला प्रत्येक समाजाला मराठा समाज असो धनगर समाज असो अल्पसंख्यक समाज असो प्रत्येक समाजाला गाजर दाखवायचं खोटे आश्वासनं द्यायचं हाच चालू आहे या राज्यामध्ये। आणि आमची स्पष्टपणे मागणी आहे की राज्यामध्ये सत्ता त्यांची आहे, जर तुम्हाला आरक्षण मराठा समाजाला द्यायची आहे तुमची नीती खरी असेल तर केंद्र सरकार तुमची आहे ना, तुम्ही प्रत्येक 8 दिवसामध्ये निर्णय घेता ना, तिथे कॅबिनेटमध्ये निर्णय घेताय, ह्या निर्णय जे 50% जी अट आहे ती अट शिथिल करा, अट शिथिल करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या। संपूर्ण पक्ष आज तर फक्त काँग्रेस मागे पूर्वी म्हणत होती, आज तर इंडिया गठबंधन झालेला आहे, इंडिया गठबंधनचे सर्व पक्ष पाठिंबा द्यायला तयार आहे। तुम्ही पुढाकार तरी घ्या, तुमचा मनामध्ये पाप आहे तुम्हाला करायचा नाही आहे म्हणून हे सगळे गाजर दाखवण्याचं काम वेळोवेळी करत असतात। आज चांदिवली मतदारसंघामध्ये सकल मराठा समाजाचे विभिन्न संस्थांनी आज हे आंदोलन इथे ठेवलेलं आहे आणि प्रत्येक समाजाने या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे। मी सुद्धा या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी इथे आलो आहे आणि आमची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे। राजीनाम्याची मागणी होते आपली काय भूमिका असणार? मी सरकारच जबाबदार आहे। हे बघा ज्या प्रकारे ह्या सगळे घटना घडलेली आहे जबाबदार कोण? सरकार का नीट आणि व्यवस्थित गंभीरपूर्ण निर्णय का घेत नाही आहे? अशी प्रकारची घटना का घडते? जालनामध्ये जी घटना घडली आहे ज्या अमानुषपणाने मारहाण लाठीकाठी लाठीचार्ज करण्यात आला अग्निनीवर अग्निनी काय करत होते? काय दगडफेक होत होती? काय चालला होता तिथे? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता का तुम्ही लाठीचार्ज केला? एक अनेक ठिकाणी बातमी अशी पण आली की हवाई फायरिंग सुद्धा करण्यात आलेली आहे, तर ही दुर्दैव नाही आहे का? ज्या समाजाने या राज्यामध्ये या देशाला एक मार्ग दाखवण्याचं काम केलं, ज्या मराठा समाजाच्या नेत्यांनी या राज्याला या देशामध्ये भरकम मजबूत राज करून दिला, या समाजाला आज जर मराठा समाज आरक्षणची गरज असेल तर त्याच्यावर अशा प्रकारचा अन्याय हा दुर्दैव आहे।
सरकार ने ताबड़तोड़ की जबाबदारी स्वीकारली पाहिजे। आमची मागणी आहे केंद्र सरकारकडून की ते जी अट आहे 50% ची अट शिथिल करा आणि समाजाला आरक्षण द्या। विषय राजीनामा मागणी करून राजीनामा कोणी देणार नाही आहे आम्हाला माहित आहे। आम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण आणायचं नाहीये, परंतु निश्चितपणे शिंदे सरकार जबाबदार आहे, हे सर्व घटनेची जबाबदार शिंदे सरकार आहे आणि सरकारने त्याच्यावर पुढाकार घेतला पाहिजे आणि समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे। ऐसी तमाम अपडेट्स से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें आदर टीवी न्यूज़ में। फिलहाल